आज 10वीचा निकाल जाहीर होणार, दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन निकाल पाहता येणार. बीड, पंढरपूर आणि यवतमाळमध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक ठिकाणी शेती आणि घराचं मोठं नुकसान. एकतीस मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार, 10 जून पर्यंत मुंबईसह कोकणात मान्सूनच्या आगमनाची शक्यता, राज्यात वाढलेल्या उकाड्यामुळे मिळाले मान्सूनचे संकेत. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांपेक्षा जास्त, यवतमाळचं तापमान 45 अंशांच्या पुढे तर जळगावचं तापमान 43 अंशांवर. राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, यूथ फ्रंटचे माजी संयोजक धीरज शर्मा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सहभागी होणार. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी 1 जूनला बोलावली इंडिया आघाडीची बैठक, निवडणुकांचा आढावा आणि पुढच्या रणनीतीवर होणार चर्चा. अजित पवारांचे उमेदवार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या यंत्रणेकडून प्रयत्न, सामनातून संजय राऊतांचा दावा, तर 4 जूनला दूध का दूध पाणी का पाणी होणार शिंदेंचा पलटवार. स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणात आज आरोपी विभव कुमारच्या जामीन अर्जावर सुनावणी, दिल्ली पोलीस उत्तर दाखल करणार, 18 मेपासून विभव कुमार अटकेत. इंग्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा झटका, तब्बल 78 खासदारांनी दिला राजीनामा, पक्षाच्या मोठ्या नेत्यांकडून निवडणूक न लढण्याची घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.